आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस झालं मी आता. झालं गेलं सगळं विसरून जा. उलट तू असा विचार कर की तू किती लकी आहे. तुला ऋषी सारखा एवढा समजूतदार माणूस भेटलाय. तर तुझ्या अजूनही पाठीशी उभा आहे एवढं सगळं ऐकल्यानंतर. अरे विश्राम, वेदा, काय तुम्ही सकाळी सकाळी दोघे एकदम अचानक. सगळं ठीक आहे ना? काही नाही बाबा, ऍक्च्युली वेदाला सगळ्यांची आठवण येत होती आणि माझं इकडे जवळचं काम होत, म्हंटल दोन्ही काम होतील सो आलो बेटा. अच्छा, वेदा ठीक आहे ना सगळं? घ्या, स्वतःच्या जावयावर ते विश्वास नाही तुम्हाला आता. अरे नाही नाही ऋषीरा, मला तसं नव्हतं म्हणायचं. बर, तुम्ही या, बसा बसा बसा, आतमध्ये बसा. आणि आता लगेच निघायची घाई करायची नाही, हा जेवूनच जायचंय. हो गप्पा मारा, मी आलोच. बसा बसा. कमीन. हे इथे काय करतायत सर? हे तुमच्याबद्दल रिसेप्शन काउंटरला विचारत होते. मी त्यांना थांबायला सांगितलं पण त्यांनी माझं ऐकलं नाही. अरे आकाश, आता इकडे येऊन तमाशा करायचा का तुला? संपदा, मी तमाशा करायला नाही आलोय. तू प्लीज घरी चल प्लीज. गुड्डीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बरं ठीक आहे, आमच्यासाठी नको पण निदान तुमच्या होणाऱ्या बाळासाठी तरी परत चला प्लीज. हो का? आता अक्षताला बाळ होणार आहे म्हणून मला इमोशनल ब्लॅकमेल करताय का तुम्ही? आणि असंही, अक्षताला बाळ झालं काय नाही झालं काय मला काही फरक पडत नाही. ज्या घरातून मला अपमान करून हाकलून लावलत ना, त्या घरात मी पुन्हा येणार नाहीये. माझा इन्सल्ट करताना जी पायरी सोडून वागलत ना, त्याच पायरीवर डोकं आपटून मरा एकदाच. प्लीज यांना बाहेर घेऊन जा. हो सर. सर प्लीज चला. अरे ऋषी, वेदा. अरे वेदा कशी आहेस बाळा? अरे ऋषी, तुझं काय चाललं? मी तुला समजूतदार मुलगा समजत होतो. स्वतःच्या बायकोवर हात उचलायला तुला काहीच कसं वाटलं नाही? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, मागेही तू एकदा वेदावर हात उचलला होतास. त्यावेळी मी काहीही बोललो नव्हतो पण आता मी शांत बसणार नाही. पुन्हा जर का हे असं घडलं तर मी स्वतः वेदाला तिच्या माहेरी पाठवेन. जा, तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. एक मिनिट ऋषी. मला एक प्रश्नाचं उत्तर दे. जेव्हा जेव्हा वेदा तुझ्यावर रागवून तिच्या बाबांच्या घरी निघून गेली होती तेव्हा ती एवढ्या लवकर आपल्या घरी कधीच आली नव्हती. पण यावेळी तू तिच्यावर हात उगारलेला असतानाही ती एवढ्या लवकर आपल्या घरी यायला कशी काय तयार झाली रे? हो, मलाही प्रश्न पडला होता हा, फक्त मी विचारलं नाही. वहिनी,
हो आता कुठे त्यांचं भांडण सोडवून ते घरी परतले. मला वाटतं आपण त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा. मग विचार ना तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते. ए मकरंद अमोल भाऊजी, तुम्ही आता मकरंद भाऊजींना काही बोलू नका. आणि मुळात भांडणं आमच्यात झाली आहेत तर ते कसं सोडवायचं हा आमचा प्रश्न आहे. आणि मला कळत नाहीये आम्हा नवरा बायको मध्ये तुम्ही का पडताय. आणि वहिनी तुलाही सांगतो, अजून काही वेगळं विचारत असेल ना तर ह्यापेक्षा वेगळ्या भाषेत उत्तर मिळेल हे लक्षात ठेवा. चल विदा. ऋषी तू माझ्यावर हात उचललास असं का सांगितलंस खाली. अगं मग मी अजून काय सांगणार होतो गं वेदा. तू एक चिठ्ठी ठेवून घर सोडून निघून गेलीस हे तर सांगू शकत नव्हतो ना. बर वेदा ते सोडतात ते जाऊ दे. काय हळूहळू सगळं नॉर्मल होईल. आणि त्यांना एकदा दिसलं की आपण आनंदी आहोत आणि सगळं छान चालू आहे की ते ऑटोमॅटिकली सगळं विसरतील. पण आता तू घरी आलीस परत हे जास्ती महत्वाचं आहे वेदा. आपण तू पुन्हा अशी वागणार नाहीस वेदा. पुन्हा मला सोडून राहणार नाहीस. नाही ऋषी, मी आता परत अशी कुठे जाणार नाही. मी खूप लकी आहे रे, मला तुझ्यासारखा लाईफ पार्टनर मिळाला. तू होतास म्हणून मी या व्हाईट फेज मधन बाहेर पडू शकले. त्यासाठी खरंच थँक्यू. आणि नाही, मी प्रॉमिस करते मी असा मूर्खपणा परत कधीही करणार नाही. आपण आनंदाने एकत्र राहू.